विद्यार्थी मित्रांनो सगळे नमस्कार ज्ञान वांदा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बावीस डिसेंबरपर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत मदत होईल आणि आपली जी चालू घडामोडींची सिरीज आहे दररोज सकाळी आठ वाजता येते त्यामुळे आपण तर सर्वप्रथम चॅनलवर आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डेली सकाळी आठ वाजता व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघायचा आहे तर प्रश्न क्रमांक एक बघूयात अलीकडे बातम्यांमध्ये असलेले पिनाका कशाच्या संदर्भात आहे आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत आण्विक क्षेपणास्त्र मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम बॅलेस्टिक क्षेपणास्त्र की क्षेपणास्त्र सिस्टीम आपण व्हिडिओ पॉज करून उत्तर देखील खाली कमेंट करू शकतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम म्हणजेच पिनाका तर लक्षात घ्या संरक्षण मंत्रालयाने पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीमसाठी सुमारे सहा हजार चारशे रॉकेट खरेदी करण्याच्या दोन हजार आठशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे भारतीय सैनिक केवळ स्वदेशी स्रोतांकडून रॉकेट खरेदी करणार आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेशन क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ऑप्शन आहे सोळा डिसेंबर अठरा डिसेंबर वीस डिसेंबर की तेवीस डिसेंबर तर उत्तर खाली कमेंट करा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन वीस डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा करण्यात येतो तर आता याच अनुषंगाने डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस बघून घेऊयात एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी स्वतंत्र दिवस जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस तसेच आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस तसेच जागतिक माती दिवस सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी सात डिसेंबर सशस्त्र सेनाध्वज दिवस तसेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस अल्फ्रेड नोबल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस तसेच युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबर भारती भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस तसेच चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस विद्यार्थी मित्रांनो साजरा केला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅरेकोडा नुकतीच कोठे लॉन्च करण्यात आले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर डी केरळ या ठिकाणी आता केरळ विषयी अधिकची माहिती बघूयात स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे तिरुवनंतपुरम राष्ट्रीय उद्यान आहे मठिकेतन महत्त्वाची धरणे आहेत पेरियार सायलेंट व्हॅली मालमपूजा आणि पेची नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार कोणत्या राज्याने अलीकडेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच एफडीआय प्राप्त करता म्हणून देशात अव्वल स्थान पटकाविले तर योग्य उत्तर आहे औषध क्रमांक बी महाराष्ट्र महाराष्ट्राविषयी अधिकची माहिती बघ्यात स्थापना झाली आहे एक मे एकोणीसशे साठ हाच दिवस विद्यार्थी मित्रांनो कामगार दिन म्हणून साजरा केला जातो मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस राजधानी आहे मुंबई राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा तसेच महत्वाची धरणे आहेत उजनी पवना जायकवाडे आणि कोयना नेक्स्ट क्वेशन क्रमांक पाच विजय हजारी ट्रॉफी दोन हजार तेवीस कोणी जिंकलेली आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हरियाणा तर लक्षात घे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणी उत्तर प्रदेशने सुरुवातीची जिंकली होती दोन हजार तेवीस चोवीसला हरियाणाने एकूण दोन वेळेस जिंकली आहे अंतिम सामन्यातील सामनावीर सुमित कुमार आहेत सर्वात यशस्वी तामिळनाडू पाच वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे सर्वाधिक धावा यशपाल सिंग तीन हजार एकशे त्र्याण्णव धावा आतापर्यंत केल्या आहेत विजय हजारी ट्रॉफी रणजी वन डे ट्रॉफी म्हणून देखील ओळखली जाते आता दोन हजार तेवीस क्रीडा स्पर्धा विजेते बघूयात डेव्हिस कप जिंकला आहे इटली यांनी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस पंजाबने दोन हजार तेवीस फिफा अंडर सेव्हन्टीन विश्वचषक जर्मनी पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार तेवीस भारताने जिंकली आहे दोन हजार तेवीस फिफा महिला विश्वचषक स्पेन हिरो सुपर कप दोन हजार तेवीस ओडिसा एकशे बावनवी वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप हरियाणा चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस भारताने जिंकली आहे फिवा बास्केटबॉल विश्वचषक दोन हजार तेवीस जर्मनी दोन हजार तेवीस महिला हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँड विजय हजारे ट्रॉफी दोन हजार तेवीस हरियाण यांनी जिंकली आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यातील शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे अनावरण कोणी केले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न आहे डीआरडीओने हायस्पीड फ्लाइंग विंग यू एव्ही ची यशस्वी चाचणी कुठे केली आहे चार ऑप्शन आहेत महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक की तामिळनाडू तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा हा जो प्रश्न आहे तो कालच्या चालू घडामोडी व्हिडिओतील आहे त्यामुळे डेली वॉच करा बघूयात काल जर ज्यांनी बघितला असेल व्हिडिओ किती लोकांना या प्रश्नाचं उत्तर येतं आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करायचं आहे आणि जर आपल्याला चालू घडामोडीचा प्रश्न संच जर पाहिजे असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सदतीस यावर करंट अफेअर्स म्हणून व्हॉट्सअप हो हो करा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल थँक्यू